15 जानेवारी 2024 पासून पुढील 1 महिन्यासाठी आपण रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहोत. यामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम घेऊन आपण प्रचार व प्रसिद्धी या माध्यमातून करणार आहोत. जे वाहन चालक आहेत किंवा रस्ता वापर करणारे वेगवेगळे घटक आहेत त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आज आपण रस्ता सुरक्षेचा एक भाग म्हणून दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे तसेच वाहन चालकांनी विनाकारण वाहन वाजू नये यासाठी आपण बाईक रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा त्यामधील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा वाहतूक शाखा यांचे अधिकारी कर्मचारी आणि सातारा रायडर्स ग्रुप यांचे जे काही विविध चालक होते यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. आपण जवळपास 10 किलोमीटरची सातारा शहरामधून बाईक रॅली जनजागृतीसाठी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये निश्चितच लोकांना हेल्मेट वापर करणे आणि वाहनाचा जे काही आपण हॉर्नचा वापर करतो तो कमीत कमी किंवा तो करूच नये अशा पद्धतीचा आपण संदेश या ठिकाणी दिला आहे आणि निश्चितच वर्षभर जे काही वाहन चालक आहेत ते याचं पालन करतील आणि अपघातमुक्त सातारा आणि अपघातमुक्त सातारा जिल्हा या दृष्टीनं पुढील आपला प्रवास सुरू राहील या असं मला या ठिकाणी अवश्य या ठिकाणी नमूद करायचं.